तर पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे. तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेले आहेत. फक्त या जिल्ह्यात पीक विम्याची जी काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहेत व सरसगड शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे. तर तुम्ही आता स्क्रीनशॉट सुद्धा बघू शकता. तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला व रखडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी पीक विमा जमा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले जे आहे ते आपण जे आहे याची जी काही यादी आहे ते चेक करून घेऊया. त्यानंतर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या बँक खात्यात पीक विमा कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात वाटप जे सुरू झालेले आहेत. तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेल्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा इथं जमा झालेला नाही. तर तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही. त्यानंतर इथं यामध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली त्यानंतर नाशिक त्यानंतर नांदेड नागपूर सोलापूर. त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की ते की आमच्या अधिकही बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा झालेला नाही. तर ते सुद्धा त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती येऊन इथं पीक विमा असं टाकायचं आहे. त्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेले आहेत त्याचप्रमाणे क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन घेऊनसुद्धा तुम्ही तुमचा जो काही क्लेम आहे ते अप्रूव्हल झाला की नाही चेक करून घ्या. जेणेकरून तुम्हाला चेक करता येईल की तुमच्या का पीक विमा आलेला नाही. जर तुम्हाला पीक विमा मिळालेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर इथं फॉर्मर लॉग इन. तर आता खरीप पीक विमा जे काही 2024 भरणे सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा 2024 भरलेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी आता ई पीक पाहणी करायची आहे. त्यानंतर ई पीक पाहणी केली तरच तुम्हाला पीक विमा व भरपाईची रक्कम इथं मिळणार आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही जर पेरे चढवलेले नसेल ई पीक पाहणी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. तर इथं तुम्हाला आता 32 जे काही यामध्ये 34 जिल्ह्यांचा समावेश आहे डॅशबोर्डवरती आपण जे क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर इथं जे आहे आपल्याला जे काही लिस्ट आहे इथं चेक करून घ्यायची आहे. सर्वात पहिले आपला मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉप साईट करून घेऊ आपण. तर पुन्हा आपण डेस्कटॉप साईट करून घेणार आहोत. तर डेस्कटॉप साईट केल्यानंतर इथं डॅशबोर्डवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे काही यादी आहे ते चेक करणार आहे. तर आपलं जे काही सेशन आहे ते इथं सिलेक्ट करून घेऊया. आपलं जे काही स्टेट आहे स्टेट इथं महाराष्ट्र आहे तर इथं महाराष्ट्र आपण सिलेक्ट करून घेऊया. तर इथं आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आता जे काही आपल्याला इथं दाखवण्यात आलेले आहे गावाचे जे काही नावं आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली. त्यानंतर हे जे काही 11 जिल्हे आपण पाहिलेले आहेत तर यामध्ये जिल्ह्यांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत जे काही पीक विम्याची जी काही रक्कम आहे तिथं जमा झालेली आहेत. तर एकूण पात्र शेतकरी किती आहेत किती जणांनी दावे केलेले आहेत. तर हे जे आहे तर इथं आपला जो काही हंगाम आहे पहिला हंगाम इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा राहतो. तर ते हंगाम आपण डायरेक्ट लिस्ट चेक केलेली आहे नेकन तुम्हाला इथं सर्व दाखवेल की कोणत्याच्या बँक खात्यामध्ये किती जमा झालेले आहेत. त्यानंतर इथं गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ असे जे की यामध्ये 34 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर तुम्ही अधिक माहितीसाठी व यावरती आल्यानंतर जे की ते आपण 2023 सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर खरीप पीक विमा सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घेऊया. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला दाखवेल की आता तुम्ही इथं बघू शकता आपण जे काही खरीपचं सिलेक्ट केलं होतं त्यामुळे रब्बीचं सिलेक्ट केलं होतं 2024 खरीपचं सिलेक्ट केलं होतं त्यामुळे इथं दाखवत नव्हतं. तर आता तुम्ही बघू शकता जे काही पात्र शेतकरी अमाऊंट आहे सर्व तुम्हाला इथं दाखवेल. त्यानंतर जर तुम्हाला शेतकऱ्याची यादीसुद्धा पाहिजे असेल तर त्यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. अधिक तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर इथं आपण जे आहे मेन पेजवरती येऊया किंवा तुम्ही क्रोम ब्राउझरवरती येऊन पुन्हा पीक विमा असं टाकायचं आहे. पहिले जे लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फॉर्मर लॉग इन यावरती जे क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथून टोटल क्लेम
किती झालेलं आहे ते चेक करून घ्यायचं. तर मी माझा मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक करणार आहे. रिक्वेस्ट ओटीपीवरती मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधारचा ऑप्शन आलेला आहे. तर हे अशा वेळेस होती की जेव्हा तुम्ही जर दोन फॉर्म भरले, दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिला तर तुम्हाला आधार नंबर मागेल. तर इथं मी माझा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक करणार आहे. रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ओटीपी गेलेला आहे. तर ओटीपी आपल्याला आता इंटर करायचं आहे. तर ओटीपी आल्यानंतर मी इथे ओटीपी टाकून सबमिटवरती क्लिक करणार आहे. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे काही इथं खरीप जे काही हंगाम इथं सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथं मी बाजूला जसं काही स्क्रोल केल्यानंतर इथं जे काही माझं टोटल अमाऊंट दिसेल तर तुम्ही इथं बघू शकता जे काही इथं जमा झालेलं आहे तर 28,544. तर इथं जे काही आता अपडेट झालेलं आहे, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे. तर तेव्हा जे काही अमाऊंट होतं तर इथं कमी होतं, तर आता अपडेट इथं झालेलं आहे. तर जो काही टोटल क्लेम झालेला आहे खरीप पीक विम्याचा तिथं जमा झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खरीप पीक विमा जे काही आहे सेशन 2023, तर इथं जे काही पीक विमा इथं जमा झालेला आहे टोटल क्लेम 28,500. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या बँक खात्यात कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे, त्यानंतर कोणत्या पिकासाठी किती पीक विमा जमा झालेला आहे, टोटल क्लेमवर पेडवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल दिसेल. तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर कोणत्या पिकासाठी किती पीक विमा तुम्हाला आता मिळालेला आहे, तर त्याची जी काही आय डी आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की कोणत्या जे काही डेट आहे डेटसुद्धा तुम्ही इथं बघू शकता 2/8/2024 जे काही जमा झालेलं आहे क्लेम. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. अधिक माहितीसाठी व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.